मुंबई शहरातील खड्डे हा मुंबईकरांसाठी मागील अनेक वर्षांपासूनचा तसा जवळचा प्रश्न आहे मुंबई महापालिका निवडणुका जस, जस जशा जवळ येऊ तस तसतसा शहरातील खड्ड्यांचा हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील खड्ड्यांसाठी दरवर्षी हजारो कोटींचा निधी खर्च केला जातो खरा मात्र शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता महापालिकेने इतक्या वर्षात खर्च केलेला हजारो कोटींचा निधी अखेर गेला कुठे असा सवाल आता वारंवार मागील अनेक दिवसांपासून विचारण्यात येतो आहे नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत योगेश कुमार काही आठवड्यांपूर्वी मागच्या एक दोन महिन्यांपूर्वी माहिती अधिकाऱ्याचा वापर करत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये महापालिकेने असं उत्तर दिलं होतं की चोवीस वर्षात मागील चोवीस वर्षांमध्ये शहरातील खड्ड्यांच्या विविध कामांसाठी सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे त्यामुळे महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणाला जर आपण मान्य केलं तर शहरातील रस्त्यांसाठी करण्यात आलेला हा हजारो कोटींचा खर्च जर प्रत्यक्षात झाला आहे तर रस्त्यांची दुरावस्था कशी आणि हा निधी गेला कुठे या सगळ्याची उत्तरं महापालिकेनंतर कराबर वापत आहे मात्र यावर अद्यापही महापालिकेचं कुठलंही ठोस उत्तर देण आलेलं नाही महापालिकेतील परस्परांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आ प्रत्यारोपांचा आरोप प्रत्यारोपांचं शीतयुद्ध सुरू झालं आहे मागील अनेक वर्षांपासून ज्या वादामुळे महापालिका निवडणुकांना रंगत मिळते अशा मुंबईतील खड्ड्यांच्या विषयावरून पुन्हा एकदा भाजपच सेनेमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला याच मुद्द्यावरून कोंडीत पकडण्यासाठी भाजपच्या वतीनं नुकतंच महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये सेल्फी विथ खड्डा या भाजपच्या नवीन मोहिमेचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं पण या मोहिमेचा मोहिमेच्या माध्यमातून भाजपनं एक प्रकारे शिवसेनेला आव्हान दिलं आहे तर दुसरीकडं भाजपच्या या मोहिमेचा धसका घेत भाजपच्या आव्हानाला उत्तर देताना लौकर महा मुंबईच्या सन्माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपनं दाखवलेले सर्व खड्डे आम्ही लवकरात लवकर भरून काढू असं शा आश्वासन दिलं होतं त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकींमध्ये रस्त्यातील खड्डा की खड्ड्यातील रस्ता हा जो मागील अनेक वर्षांपासूनचा विषय आहे तो प्रकर्षानं केंद्रस्थानी राहणार हे मात्र नक्की त्यातच मुंबई भाजपतर्फे सेल्फी विथ खड्डा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्यामुळे या वादाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे आगामी काळात मुंबईतील सर्व विभाग कार्यालयांच्या बाहेर सेल्फी विथ खड्डा उपक्रमाचं प्रदर्शन भरवणार असल्याचंही मुंबई भाजपच्या वे वेळेनं यावेळेस मुंबई भाजपतर्फे वेळेस सांगण्यात आलं नेहमीच चेष्टा आणि थट्टेचा विषय बनलेले मुंबईतील खड्डे निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यापासून राजकीय टीकाकारांच्या चर्चेचा आणि अत्यंत केंद्रस्थानी असलेला मुद्दा करत महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी वर्षाकाठी सुमारे दीड हजार कोटींची उधळपट्टी एक प्रकारे केली जाते मात्र मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरातील रस्त्यांची अवस्था ही कशी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र या अवस्थेवर कुठल्याही ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करायला महापालिका विशेष उत्सुक आहे असं दिसत नाही मुंबईतील खड्ड्यांच्या विषयावरून लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष निर्माण होण्याची आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसह अनेकविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरत रस्त्याच्या खराब दर्जाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत एक प्रकारे पॉलिटिकल स्टंट करण्याचा प्रयत्न केला होता दरवर्षी पाऊस आल्यानंतर शहरातील रस्त्यांची होणारी दुरावस्था आणि मुंबईकरांना सहन करावा लागणारा मनस्ताप पाहून महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना फाईलावर घेतलं असं चित्र एक प्रकारे शिवसेनेसाठीच काम करणाऱ्या काही तथाकथित मीडियातल्या लोकांनी माध्यमांच्याद्वारे दाखवण्याचा केविलवाना का होईना पण प्रयत्न हा अपरिहार्यतेमुळे केला होता मात्र मागच्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेत सत्ता गजवत असलेल्या शिवसेना नेत्यांनी आणि विशेषतः महापौरांनी महापौरांना अचानक साक्षात्कार बाबा इतक्या अचानकपणे थेट रस्त्यावर जाऊन त्यांनी त्या कामाची पाहणी करणं आणि उपस्थित असलेल्या संबंधित अधिकारी वर्गाला कॅमेरासमोर का होईना पण फैलावर घेणं हा एकूणच पॉलिटिकल स्टंट वाटावं वा। इतका सगळ्या तो नाटकीय प्रकार महापौर महोदयांनी माफ करा पण सन्माननीय महापौर महा महोदयांनी त्या दिवशी केला होता त्यामुळे शहरातील रस्ते आणि खड्डे यावर्षी वर्षानुवर्ष चकार शब्दनं काढणाऱ्या लोकांनी नेत्यांनी केलेला हा पॉलिटिकल स्टंट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे ही झाली रस्त्यांची अवस्था पण उड्डाणपुलाची देखील नव्यानं सुरू करण्यात आलेल्या मानखुर्द येथील उड्डाणपुलाची सुद्धा अवस्था तशीच आहे नव्यानं बांधण्यात आलेल्या आणि बांधकामापासून वादात अडकलेल्या घाटकोपर ते मानखुर्द या उड्डाणपुलाची अवस्था देखील काही अशाच प्रकारची आहे अवघ्या काही आठवड्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवासासाठी बंदी आहे आणि गंभीर बाब म्हणजे लोकार्पण होऊन काही आठवडे उलटायच्या आतच या उड्डाणपुलावर अपघातांची एक मालिका सुरू झाली आहे त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत पुलाच्या बांधकामाला झालेल्या तीन वर्षांचा उशीर खर्चात झालेली वाढ या बाबींमुळे पुलाची दुरावस्था झाली असा आरोप भाजपच्या वतीनं आणि भाजपच्या काही स्थानिक नगरसेवकांच्या वतीनं करण्यात आला आहे दरम्यान रस्त्यांवरील खड्डे आणि त्यासाठी करण्यात आलेले त्यासाठी खर्च करण्यात आलेले सुमारे एकवीस हजार कोटी याचा हिशोब लागण्यापूर्वीच मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांसाठी तुम सुमारे एक हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या फेरनिवेदा काढल्या आहेत प्रशासनातर्फे यापूर्वी काढण्यात आलेल्या बाराशे कोटी रुपयांच्या निविदेवरून मोठ्या राजकीय विरोधाला सामना करावा लागल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या होत्या आता त्या जागी नव्यानं जवळपास हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या निविदा मागवण्यात आल्या रस्ते कामासाठी म्हणजेच मुंबईतील नवीन रस्ते कामांसाठी काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या बाराशे कोटी रुपयांच्या निविदा मी जसं म्हटलं तसं रद्द करण्यात आल्या होत्या कारण यामध्ये अनेक कंत्राटदारांनी कामं मिळवण्यासाठी उन्हेदाराने निविदा भरल्या होत्या आता उन्हेदाराने निविदा म्हणजे काय तर निविदेत नमूद करण्यात आलेल्या कामाच्या किमतीपेक्षा सव्वीस ते तीस टक्के कमी किमतीमध्ये काम करण्याची तयारी काही कंत्राटदारांनी दाखवली होती मात्र इतक्या कमी दराने आलेल्या निविदांमुळे प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांच्या दर्जावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतीलच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी बाकांवर बसून पहारेदाराची भूमिका बजावत असलेल्या भाजपनं आक्षेप नोंदवत काही प्रश्न उपस्थित केलेत होते इतकंच काय तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या निविदांवरून कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित करत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं होतं उन्हे दराच्या कंत्राटदारातून रस्ते बांधणी होणार असेल तर मुंबईतील रस्ते हे कायम खड्ड्यातच राहतील त्यामुळे विरोधकांच्या आरोपानंतर या जुन्या बाराशे कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेच्या वतीनं रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्या जागी नव्या हजार कोटी रुपयांच्या जवळपास एक हजार काही कोटींच्या निविदा या पुन्हा एकदा मागवण्यात आल्या मात्र या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की या नव्या निविदा कशासाठी जर महापालिकेच्या वतीनं रस्त्यात करण्यात आलेली रस्त्याची कामं ही चांगल्या दर्जाची असतील असा जो वारंवार महापालिकेच्या वतीनं दावा करण्यात येतो तर जर ती रस् जर ती रस्त्याची कामं चांगली झाली असतील तर मग या फेर निविदा पुन्हा कशासाठी काढण्यात येत आहेत जवळपास हजार कोटी रुपयांच्या या निविदा आहेत त्यामुळे याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे हे क्रमप्राप्त आहे तेव्हा या सर्व विषयावर आपलं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महा एम टी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद